या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुधवारी सकाळी सोलापूर शहरातील विविध भागात भारावलेलं वातावरण होतं। विशेषतः भाजप पदाधिकाऱ्यांनी या दिनाचं चांगलंच मार्केटिंग केलंय। विविध संस्थांच्या वतीनं देखील योगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। हरिभाई देवकरण प्रशाला, VM मेडिकल कॉलेज, वीर सावरकर उद्यान, विवेकानंद केंद्र यासह विविध भागात तसंच शाळांमध्ये आयोजित केलेल्या योग दिनामध्ये अनेकांनी योगासनं केली। हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये शासनाच्या माध्यमातून खूप मोठा कार्यक्रम पार पडला। यावेळी शासनाच्या विविध विभागातील अधिकारी सहभागी झाले होते। सोलापुरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र योग वर्गामध्ये सत्र क्रमांक 24 मधील 1157 पोलीस प्रशिक्षणार्थी आणि 80 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी योग प्रात्यक्षिक केली। सोलापूर विमानतळाला ऑपरेशन लायसन्स घ्यावी लागणार। विमानतळावर तांत्रिक तपासणीसाठी पथक राखल। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1,00,000 रुपए में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल जुले सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। सोलापूर DCC बँकेची निवडणूक का घेतली नाही अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाला केली असून 3 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत। आजपासून आषाढी वारीसाठी उजनी धरणातून भीमा नदीत 2.5 TMC पाणी सोडणं सुरू। मान्सूनचा अजूनही थांग पत्ता नाही। मोसमी वारं तळ कोकणातच अडकलं। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। 7 जुलैपर्यंत 24 तास दर्शन सुरू। तुम्हाला हवं ते सारं काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणारं श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोडवर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर NA लेआउटसह श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर साईट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर। डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप। मार्केटिंग बाय ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन। संपर्क 8093909900। सोलापुरातील डॉक्टर VM मेडिकल कॉलेजच्या आरोग्य नगरी या जनजागृती शिबिराची जागतिक पातळीवर झाली नोंद। धाराशिव जिल्ह्यात वाखरवाडी आणि खामसवाडी इथं विहिरीच्या कामासाठी मजुरी देतो म्हणून 11 मजुरांची विक्री केल्याचं उघड। सोलापूर शहरातील मोकाट कुत्र्यांचं निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यासाठी महापालिकेनं 3 टेंडर काढलं, अद्याप रिस्पॉन्स नाही। उजनी वजा 35%कडे आता 4 दिवसाआडचा सोलापूर शहरातील पाणी पुरवठा 6 दिवसाआड होण्याची शक्यता। इन्फोसिसचे संस्थापक नंदन नीलकेणी यांनी मुंबई IIT ला दिली 315 कोटी रुपयांची देणगी। कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर। कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर ऍक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील। नव्या पेठेत 3 मजली शोरूम, एकदा अवश्य भेट द्या। 9892416124 आणि 7829666442। पत्ता 76 नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर। पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात 73 कोटींच्या कामांचे निघाले आदेश। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना, विमानतळाचा आराखडा सादर करा। नितीन गडकरी यांनी ट्रक उत्पादक कंपन्यांना दिले आदेश, चालकाच्या केबिनमध्ये AC सक्तीचा। सबसिडी रद्द केल्यामुळे इलेक्ट्रिकल दुचाकी वाहनांची विक्री घटली।
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट. थरारक सामन्यात कमिन्सनं विजयी चौकार लगावला. ऍशेसच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय. एलग्रेस सोलर मुळे आमचं लाईट बिल आले शून्यावर, तेही एक दोन महिने नाही तर तब्बल 75 महिन्यांपासून. आम्ही सोलार झालो, तुम्ही कधी करताय एलग्रेस सोलार सिस्टम बुक? अधिक माहितीसाठी आजच भेट द्या एलग्रेस सोलार सोल्युशन्स, श्री धूत सरीज कॉम्प्लेक्स, बाळी वेस्ट, सोलापूर. नाना पटोलेंना काँग्रेस महासचिवांचा दणका. चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांवरील कारवाईला स्थगिती. साताऱ्यात बाजार समितीच्या भूमिपूजनावरून राडा. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने सामने. मराठवाड्यात 23 जूनला पावसाचं होणार आगमन. प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज. चीननं 26/11 मुंबई हल्ल्याच्या दहशतवादी साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला. महाराष्ट्रात 23 जून नंतर पावसाची शक्यता, तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज. वारकरी भक्तांसाठी आनंदी वार्ता. विठुरायाच्या दर्शनाची वेळ 7-8 तासांनी कमी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा दावा. शासन आपल्या दारी आणि अधिकारी मंत्र्यांच्या घरी. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहाराचा अंबादास दानवेंचा आरोप. 2 महिन्यात दुधाचे खरेदी दर 8 रुपयांनी घसरले. दूध उत्पादक शेतकरी चिंतेत. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.